पेटी आम्ही सचिन तेंडुलकरांना दान देणार आहोत, दान पेटी, त्याच्यातून जेवढा पैसा येईल तेवढा त्यांनी घ्यावा आणि जाहिरात सोडावी. चाहते खूप आहे, प्रचंड चाहते आहे आणि चाहते असल्यामुळं त्याच्या जे काय आम्ही पाहतो गेमिंगची ऑनलाईन गेमिंगची जे काही जाहिरात केल्यामुळं त्याचा परिणाम जनमानसावर पडत आहे, अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यांनी जर या जाहिरातीतून बाहेर निघालं नाही तर आम्ही प्रत्येक गणपतीच्या मंडळासमोर ही दानपेटी ठेवणार आहोत. ज्या दिवशी गणेश म्हणजे ते आम्ही गणपतीला प्रार्थना करणार आहोत का सचिनजी तेंडुलकर यांना चांगली बुद्धी दे, त्यांनी याच्यातून जाहिरातीतून बाहेर निघावं आणि नाहीतर मग भारतरत्न तरी परत करावा. ते भारतरत्न नसतं तर मग आम्ही हे आंदोलन छेडलं नसतं, पण ते देशाचे भारतरत्न आहे. त्यांनी या ऑनलाईन गेमिंगच्या 15 दिवस उलटून गेल्यानंतर त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया नाही. पैसा महत्वाचा नाही, देश महत्वाचा आहे. ही सचिनजी तेंडुलकरांनी खरं तर लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना जर जाहिरात करायचीच आहे तर भारतरत्न वापस करावा. बच्चूभाऊ तुम्ही नोटीस देखील पाठवणार होता त्या संदर्भात? नोटीस आमची तयार झालेली आहे, आम्ही पाठवतोय ते, म्हणजे त्या नोटीसचं उत्तर त्यांनी द्यावं. पण जर त्यांनी अजूनही जर जाहिरात सोडली नाही तर गणेश मंडळाच्या प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी आमची ही सचिन तेंडुलकर पैसा पेटी राहील. त्याच्यातून जेवढा पैसा येईल तेवढा गणेश विसर्जनाच्या दिवशी त्यांच्या घरी आम्ही आणून देऊ. पण ज्या पद्धतीने बाकीचे देखील आहेत ते देखील या सगळ्या गेमिंगमध्ये पाहायला मिळतात. बाकीच्याशी काही ते भारतरत्न नाहीये. भारतरत्न भगतसिंगांना भेटला नाही, अण्णाभाऊ साठेंना भेटला नाही, महात्मा फुलेंना भेटला नाही. आणि मग एवढं मोठं भारतरत्नाचं पद ज्याला आहे त्याच्यासाठी बोलतोय आम्ही ना. फक्त सचिन तेंडुलकर हा विषय नाही आमचा, भारतरत्न हा विषय आहे. आणि भारतरत्न उद्या जुगार रत्न होऊ नये ते महत्वाचं आहे. पण सचिन तेंडुलकर यांच्याशी तुमचा काही या सगळ्या संदर्भात पत्रव्यवहार झालाय का? नाही, आता आम्ही नोटीस देणार आहोत. नोटीससाठीच आम्ही इथपर्यंत आलो आहे. नोटीस आम्ही वकिलामार्फत पाठवलेली आहे. त्याचं काय उत्तर येते ते पाहू. त्यांनी जर याच्यात माघार घेतली नाही तर आम्ही गणेश सगळ्या गणपती मंडळासमोर आमची सचिन तेंडुलकर दानपेटी. बच्चू कडू यांच्या 15 दिवसाच्या अल्टिमेटमचं काय झालं? ते झालं ना. आता हे कायच्यासाठी आलो आम्ही इथं, हे पेटी ठेवली. आता हे पेटी आम्ही सचिन तेंडुलकरांना दान देणार आहोत, दान पेटी. त्याच्यातून जेवढा पैसा येईल तेवढा त्यांनी घ्यावा आणि जाहिरात सोडावी. पर भाऊ तुम्ही सांगितलं होतं की बाहेर नाही पडला तर अशा पद्धतीचं आंदोलन, पर हे पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे? हे पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आम्ही गणेश मंडळासमोर पेट्या ठेवून करणार. बंद करा, 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 बंद करा,
परत द्या, परत द्या, परत द्या, भारत रत्न परत द्या, बंद करा, बंद करा, सुनाई नाही बंद करा। तेंडुलकर साहेब कोण आहे नाही, जुगार चालू केला ना त्याला, त्यांनी जुगार का चालू केली, त्याच्यावर हे करा, आक्षेप करा, नंतर बघू आपण। पण आज तुम्ही आंदोलन केलं, कशाबद्दल आंदोलन केलं, काय तुमची मागणी? एक अतुल रामदास तायडे, हा मुलगा 2-3 महिन्याआधी 180,000 रमी या गेममध्ये हरला आणि त्यांनी स्वतःची गाडी गहाण केली आणि 4 एकर वावर सुद्धा दुसऱ्याला खरेदी करून दिले। कुणाची त्यांच्याकडे 2 एकर शेती आहे, ते पण त्यांनी शेती पण गमावली। ग्रामीण भागातले पूर्णच्या पूर्ण लहान लहान मुलांपासून तर काही मुलं असे की ते रमी सर्कलच्या मागं लागलेले आहेत, हे सगळे सचिन तेंडुलकरनी गेममध्ये लागलेले आहेत। नक्की काय खेळ, गेम काय नक्की? हा पेटीएम गेम, पेटीएम गेम, याच्यामध्ये ऑनलाईन मुलं मोबाईलमध्ये पैसे आणतात। तुमची मागणी काय? भारतरत्न, भारतरत्न यांचा परत करा, परत घ्या। ओके, जर अशा मुलांना जर असे हे शिकवत असेल तर ऑनलाईन घे। अजिबात नाही साहेब, आम्ही काही हे केलं नाही, अजिबात काही केलं नाही। देशाच्या भारतरत्नाला भीक द्या तर आम्ही जातो, नाही तर बच्चू आणले आपल्याला सचिन तेंडुलकरला भेटू द्या आता, त्यांच्या घरात जाऊ द्या, आम्ही थांबतो, आम्ही नाही मग आम्ही येतो साहेब तुमच्या बरोबर, नाही त्याशिवाय नाही, नाही 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 ऐका, 5 मिनिट विश्वास माझ्यावर, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं।